हिवाळी अधिवेशनासंदर्भात महत्त्वाची बातमी. सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये. सध्या अधिवेशनाचं कामकाज 2 आठवड्यांचं निश्चित करण्यात आलं असलं तरी हे कामकाज पुढेही वाढू शकण्याची चिन्ह आहेत आणि त्याच अनुषंगाने विधिमंडळ सचिवालयानं 29 डिसेंबरपर्यंतची तयारी केली आहे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात 11 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यादृष्टीनं विधिमंडळ सचिवालयानं सर्व तयारी पूर्ण केली आहे. विधिमंडळ सचिवालयाला मिळालेल्या लक्षवेधी सूचना आणि प्रश्न हे शेती आणि शेतकरी विषयांशी निगडीत आहेत. यात कर्जमाफी, फवारणीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू, बोंडअळीचा प्रादुर्भाव, कापूस, धान, संत्रा आदी विषयांवरील प्रश्नांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांवर हे अधिवेशन गाजवणार असल्याचं चित्र आहे. आतापर्यंत दोन्ही सभागृहात 3000 जवळपास लक्षवेधी सूचना सादर केल्यात. तसंच 100 अधिक अर्धा तास चर्चा आणि ठराव मांडले आहेत. आतापर्यंत 22 डिसेंबरपर्यंतचं कामकाज निश्चित झालं असलं तरी विरोधी पक्ष नेत्यांनी हे कामकाज आणखी पुढे वाढवावं असं पत्र दिल्यानं अधिवेशनाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. आपला जो बिझनेस आहे ह्या अधिवेशनाचा हा 22 तारखेपर्यंत निश्चित आहे. त्याचबरोबर पुढे वाढवण्यासाठी माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पत्र दिलेलं आहे. त्या अनुषंगाने पुन्हा 20 तारखेला म्हणजे 20 डिसेंबर रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये पुढे बिझनेस वाढवायचा किंवा काय त्या पद्धतीने निर्णय घेण्यात येईल. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. नागपुरात मेट्रो आणि सिमेंट रस्त्याचं काम सुरू आहे. त्यातच अधिवेशनादरम्यान नागपुरात आंदोलनं आणि मोर्चे येत असल्यानं वाहतूक व्यवस्थेला त्याचा फटका बसू नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली आहे. 2500 कर्मचारी अधिकारी येत आहे. त्याचबरोबर SRP, QRT, फोर्स वनच्या तुकडी, BDDS वगैरे टीम राहणार आहे. याचबरोबर आम्ही टेक्नॉलॉजीच्या यावेळी ड्रोन्स, बॉडी कॅमेरा, हेल्मेट कॅमेरा, CCTV जे स्मार्ट सिटीमध्ये आहे ते आणि अडिशनल काही CCTV ठेवून आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि सायंटिफिक डिप्लॉयमेंट करून मागच्या वर्षीपेक्षा कमी एफर्टनी आणि जास्त आउटकम येईल त्याप्रमाणे आम्ही प्रयोग करताय. 12 डिसेंबरला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा धडकणार आहे. तर मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ आज नागपुरात दाखल होणार आहे. एकूणच नागपुरात सोमवारपासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून संबंधित यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. तर एकूणच उद्यापासून जे हिवाळी अधिवेशन सुरू होतं त्यासंदर्भात अधिक चर्चा करत अमित जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अमित, उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे मात्र या अधिवेशनाचा कालावधी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते तर काय माहिती? आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचं भाजप सेना सरकार हे जेव्हा विरोधी पक्षामध्ये होतं तेव्हा ते दर हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये किंवा त्याआधी हे हिवाळी अधिवेशन 1 महिन्यापर्यंत चालावं अशा पद्धतीची मागणी करायचं. मात्र गेले 3 वर्ष हे सरकार सत्तेत आहे आणि हे 4थं हिवाळी अधिवेशन या ठिकाणी नागपुरात भरत आहे तेव्हा काही सरासरी 10 ते 12 दिवसांचा कामकाजाचा कालावधी वगळला तर त्यापेक्षा जास्त म्हणजे 2 आठवड्यापेक्षा जास्त हे अधिवेशन किंवा 1 महिन्यापर्यंतचं अधिवेशन हे या सरकारने चालवलं नाही आहे. त्याच्यामुळे जो विरोधी पक्षामध्ये असतो तो नेहमीच अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करत असतो की अधिवेशन हे जास्त कालावधीचं असावं, 1 महिन्याचं असावं, जास्तीत जास्त प्रश्नांवर चर्चा व्हावी. अर्थात जे सत्तेमध्ये असतात ते आपल्या सोयीनुसार हे अधिवेशन नेतात आणि 2 आठवड्यापेक्षा अधिवेशन पुढे नेत नाहीत हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आज 3 वाजता विरोधी पक्षांची पत्रकार परिषद आहे आणि त्यानिमित्ताने ते काय वेगळी मागणी करतात का किंवा सरकार पुढे काही वेगळे मुद्दे ठेवतात का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. त्याचबरोबर 5:30 मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्यानंतर 6 मुख्यमंत्र्यांची म्हणजेच सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद आहे तेव्हा या निमित्ताने या पत्रकार परिषदेमध्ये बोंडळीचा किंवा कापूस शेतकऱ्यांचा जो प्रश्न असेल, शेतकरी कर्जमाफी संदर्भातल्या ज्या उद्भवलेल्या समस्या असतील किंवा आणखी काही प्रश्न असतील तर या निमित्ताने काही वेगळी घोषणा या निमित्ताने करतात का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरेल. तर थोडक्यात विरोधक चांगले एकटवलेले आहेत, त्यांनी चांगला जोर पकडलेला आहे, त्यांची ताकद वाढलेली आहे आणि जास्त आक्रमक झालेले आहेत, भरपूर मुद्दे त्यांच्या पुढे आहेत. त्याच्यामुळे हे अधिवेशन गेल्या 3 अधिवेशनांच्या तुलनेमध्ये निश्चितच सत्ताधाऱ्यांना चांगलं कोंडीत पकडणारं ठरणार आहे आणि सत्ताधारी चांगलेच अडचणीत या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी येणार आहेत. विरोधकांकडे शब्दशः भरपूर मोठा असा दारुगोळा आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.
नक्कीच अमित, तर एकूणच आता विरोधकांच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे सत्ताधाऱ्यांना, त्यातूनच हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.